नवीन भाई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवीन भाई और पनवेल की ताजा तरीन खबरें। मुंबई वडार समाज संघ संचलित वडार भवन येथे सचिद्या भेट 25 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वडार समन्वय समिती अध्यक्ष विजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेतून दिली। 25 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नवी मुंबईत येणार आहेत, त्यानिमित्ताने वडार भवनला पण भेट द्यावी अशी विनंती वडार समाज समिती अध्यक्ष विजय चौगुले यांनी या दोन्ही नेत्यांना केली होती। त्या विनंतीला मान देत हे दोन्ही नेते वडार भवनला सचिद्या भेट देणार असल्याचे चौगुले यांनी सांगितले। यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती देखील राहणार आहे। वडार भवनाला सदिच्छा भेटसाठी काय झालंय की 25 तारखेला तुम्हाला माहितीच असेल माथाडींचा मेळावा आहे आणि माथाडींच्या मेळाव्यामुळे नरेंद्र पाटलांनी सर्वांना इकडे बोलवलेलं आहे आणि योगायोग असा आहे की मुख्यमंत्री साहेब आणि उद्धव साहेब दोघीजणी तिथे येतात आणि त्यांच्याबरोबर ते येणार म्हणजे इथले पालकमंत्री आहेत, महसूल मंत्री आहेत, रवींद्र चव्हाण असे वेगळे मंदाताई आहेत, नाईक साहेब आहेत, असे शिवेंद्रराजे भोसले, नरेंद्र निरंजन डावखरे खासदार, इथले स्थानिक खासदार असे सर्वजण येणार आहेत आणि ते तिकडचा कार्यक्रम आटपून इकडेच वडार भवनच्या समोर नरेंद्र पाटील राहत आहेत, तिकडे ते व्हिजिटला येणार आहेत त्यांच्या घरी। तर मी विनंती केली की बाबा इथं बाजूलाच आमचं वडार भवन आहे तर त्यालासुद्धा व्हिजिटला या। आपल्याला सर्वांना माहितीच असेल की गेले 2-3 वर्षापासून हे वडार भवन चालूच आहे, काही ना काही छोटे मोठे कार्यक्रम होतच असतात तर त्यांना एक दाखवायचं होतं। माझी इच्छा होती की आमच्या पक्षप्रमुखांना पण विनंती केली होती, मुख्यमंत्र्यांना पण विनंती केली, तुम्ही इथं अनायसे तुम्ही इथं या बाजूला आलाच होतात, 100-200 फुटावरती इथं समोरच आहे, बिल्डिंगच्या समोरच ते आहे, तर या ठिकाणी येऊन तुम्ही पण चहा घेऊन जा, सदिच्छा भेट देऊन, तर ती सदिच्छा भेट द्यायला इथे येणार आहे। आम्ही आता त्यांना निमंत्रण द्यायला जाणारच आहे, मी जाईन नाही तर मम्मी स्वतः आम्ही जाणार आहे आणि मग निमंत्रण देऊन आम्ही आता शेवटी ते मित्रपक्षामध्ये आहेतच, आता BJP बोललं तर आता मित्र शिवसेना BJP आता युती आहे आणि मित्रपक्षात आहेत, त्याच्यामुळे आम्हाला मुख्यमंत्री येणार बोललं तर एक प्रोटोकॉलच्या हिशोबाने इथले ते नेते आहेत, नवी मुंबईचे ते नेते आहेत तर त्या BJP आता नेते आहेत ते त्या दृष्टिकोनातून त्यांना बोलवून एक क्रम प्राप्त होतं आणि त्यांना बोलायला आम्ही जाणारच होतो, आम्ही निमंत्रण द्यायला जाणार आहोत। त्या असं कार्यक्रम असं काही ठरलेलं कार्यक्रम नाही आहे, योगायोग आहे आणि योगायोगाच्या माध्यमातून CM जेवणाचा वगैरे कार्यक्रम त्यांना ठेवलेला आमच्या कार्यकर्त्यांना पण दिसत। व्हिडिओ जर्नलिस्ट समीर खानसह प्रिया भुजबळांचा रिपोर्ट। नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवी मुंबई और पनवेल की ताजातरीन खबरें।